नमस्कार गावालनो, काहीतरी वेगळा दिसता मग तुमका कॅमेरा शूट करते ट्राय करते त्याच्यामुळे याच्या ह्या गजालीच्या ब्लॉगमध्ये जर काय थोडंसं आवाज हय थंय असा तर माका तुम्ही सांगा म्हणजे माका ती चेंजेस ते करूक मिळतील पण असे सगळेच गजाली किंवा सगळेच व्हिडिओ तुमका या क्लॅरिटीमध्ये बघूक मिळतले अशी मी तुमका गॅरंटी देणार नाही कारण ह्या सगळ्या घेऊन माका फिराक इतकं जमाचा नाही इतक्या सगळा त्याच्यामुळे काही काही वेळात मी माझा फोन वापरतले आणि काही काही वेळात कॅमेरा नक्कीच वापरतले तर आज पहिलं म्हटलं शुभश्च शिग्रम करूया आणि पहिलो गजालीचो व्लॉग पहिलो नाही पण ह्यो गजालीचो व्लॉग कॅमेरा शूट करून बघूया तर कॅमेरा घेतलाय आणि काल संध्याकाळी आई फोन केले लेट फोन केले म्हटलं जरा उशिरा सांगाया आई की कॅमेरा घेतलाय त्याच्यानंतर काय ती काय आरडतली ती एकदाच बसून ऐकला काय काम झालं ना आईक सांगितल्यानंतर आईची रिएक्शन कशी होती तुमका ऐकायची असतली ना आईन मग काय सांगितलं अगो तू स्वतः काय पोरगो समजतस काय हा तू काय कमवतस आणि घेत सुटलस वस्तू संसार विसार तुका करूचो असा की नाही लग्न बिग्नचं काय बघत की नाही हा काय करत आयुष्यात काय सांगताला तर मला त्याच्यावर काय मी आईक विचारले पण पोरगो असलो तरच त्यांना वस्तू घ्यायचे पोरीन घ्यायचे नाही असं काय असा तर हसाक लागली तिचं म्हणणं बरोबर आहे लगीन करू हया ना त्याच्यामुळे तिका पण तिका काय माहिती मला पोरगे नाही गावणत मला कोबरे गावत डस्तत मेले जाऊन देत चांगलं पोरगो गावत काहीतरी तेव्हा बघूया आपण तोपर्यंत आपण आपली गजाली मारूया तर आजच्या गजालीचा विषय असा श्रावण श्रावण आता मी काही यंदा पाळत नाही असं आणि मी श्रावण नाही पाळले ह्या सगळ्यांना इंस्टाग्रामवरती कळतात कारण मी उठता बसता माझे सगळीकडे फोटो असतात मी आता ह्या खातंय मी हय गेले हय या चांगला गावता थय ता चांगला गावता तर ते फोटो बघितल्यानंतर माका मेसेज येऊक लागले अगो तू काय तू श्रावण पाळूक ना ह्या नाही ता नाही ते श्रावण नाही पाळले म्हणजे देव माझ्यावर खोपतलो अशातली काही एक आधी ह्यो समज जो असा तो काढून टाकेल कारण श्रावण कशाक पाळूक होयो श्रावण कशाक पाळतात हे कन्सेप्ट खूप वेगळे असतात आणि ज्यांका पाळूचे नसतात म्हणजे माझ्यासारख्यांका ते अशी कारणं देतात जी आता मी देते पण ती कारणं नाही असत ती खरी शास्त्रीय कारणं असत जी पूर्वंपार चालत येत पण आपण त्याला काही ना काहीतरी अशी थोडे या टर्न देऊन त्या वापरतो म्हणजे अरे हे ना श्रावण पाळूक नाही म्हणजे हो वाईट तर असे श्रावणात बरेच गोष्टी असतात जे पाळूचे असतात जे आपण पाळतो काय किंवा काय करतो काय हे आपण पण विचार करण्याची गरज असा तर मी तुमका आधी सांगते की श्रावण कशाक पाळूक होयो श्रावण कशाक पाळतात आणि मी नाही कशाक पाळूक ह्या वर्षी श्रावण तर माझ्या मते मी दरवर्षी एक दोन महिने तीन महिनेचं जो असतं त्या काळात नॉनव्हेज खाणं सोडतंय तर कधी असं दे तर ह्या वर्षी मी नाशिकला जाऊन ग्रहशांती करून दिले त्याच्यामुळे ते तीन महिने मी व्हेज होते त्याच्यानंतर मी अजून एक महिना असंच स्वतः व्हेज करून घेतले चार एक महिने मी जवळपास वर्षभरातले व्हेज होते मग संपलो माझं पेशन्स आता संपलो आणि आता श्रावणात प्रॉब्लेम काय असं की मी असं आहे मुंबईत आता ऋतुजा आहे गावा कसा माका दिवसभर माझे कामं असतात कामं करून दिल्यानंतर संध्याकाळी गेल्यानंतर घराकडे मस्त ब्रेड ऑमलेट करून खाल्ला किंवा ऑमलेट चपाती खाल्ली तर माझं पोट भरता ना त्याच्यामुळे माका काय गरज नाही असं की चपाती बनवा भाजी बनवा डाळ भात बनवा माका देणारं कोण नाही ना त्याच्यामुळे माका आता ब्रेड ऑमलेटवरती मी जगते दुकानात पण गेले एका अंडी आणू ते माका विचारतो गो तुझं श्रावण ना म्हटलं नाही माझा अंडी अंड्यावर चीज टाकलंय म्हणजे ऑमलेटवर चीज टाकलंय चीज ऑमलेट आणि ब्रेड खाल्ले काय माझा रात्रीचा पोट भरता मग मी झोपतोय सकाळी उठून कामाक जाते त्याच्यामुळे माका श्रावण ह्या वर्षी पाळूक जमाक नाही आणि मी श्रावण पाळूक नाही तर श्रावणात नॉनव्हेज खेका खाऊ नये ह्याचे पण तुम्ही आता व्हॉट्सअप बिट्सअप असा सगळ्यांकडे येतात ना मेसेज की खेका खाऊ नये श्रावणात नॉनव्हेज वगैरे तर श्रावणात काय होतं की श्रावणात वातावरण जास्त तर कसं असतं तुमका माहितीच आता माका सांगायची गरज नाही दमट वातावरणामुळे जर नॉनव्हेज असतात त्याच्यावरती जंतू वाढतात त्याच्यामुळे हे आधी कोंबडे बिमडे कसे ठेवतात ते तुमका माहित असतं त्याच्यामुळे त्यांच्यावरती जे वाढलेले जंतू विंतू असतात त्याच्यामुळे आपणात त्रास होत म्हणून नॉनव्हेज खाणत नाही आणि मासे म्हणजे चिकन बिकन खाणत नाही मांस तर खाणत नाही मासे खेका खाणत नाही तर ह्यो वेळ त्यांच्या प्रजनन काळ त्यांचा म्हटलं जातं म्हणून त्यांना जरा त्यांची पण उत्पत्ती होऊन देत सगळी नंतर आपण खाऊया म्हणत ह्या वेळात खाण्यात आहे नारळी पौर्णिमेपासून खरी मासेमारी सुरुवात होता पण ती नाही होणार कारण समुद्र तितको नीट नसतात मी समुद्राच्या बाजूक रवलेलं असेल त्याच्यामुळे मला माहित असं की ऍक्च्युअल तशी सुरू होता गणपती नंतर खाडीतली मासेमारी आमच्याकडे चालू असता आता ह्या सगळ्या झाल्या नॉनव्हेज बद्दल पण दारू खेका पिऊ नये सगळ्यांका प्रश्न असताना मग दारूही सोडतो केसही वाढवतो मग ते खेका कापू नये तर दारू ह्याच्यासाठी सोडले तर दारू पिल्यानंतर शरीराचं तापमान वाढतं मग तर तापमान जे असतं तर इम्बॅलन्स होता बाहेरचं तापमान कमी तुमचं तापमान जास्त त्याच्यामुळे तुमच्या हृदयावर प्रेशर येऊ शकतं तुमच्या अजून काय काय बऱ्याच गोष्टी होऊ शकतात आरोग्यासाठीच म्हणजे ह्या ह्याच्यात मद्यपान तुमका
कमी करूक सांगतात नाहीतर बंद करूक सांगतात, तर त्याच्यामुळे दारू पिणत नाही. ह्यो दारूचा विषय झालं. मग केसांचा काय? आता केस खेका वाढवतात, फक्त श्रावणात केस कापू नये कारण देवाक वाईट वाटताला असा काही एक नाही. असं देवान सांगला नाही तुमका श्रावणात तुम्ही असे भूतासारखे बनान बसा थंयसर केस बीस वाढवून म्हणत. तर श्रावणात काय होतं की पहिल्यांदा जो जुनो काळ होतो, ह्या मी माझ्या आजोबांकडून ऐकलेले, जुन्या काळात काय होतं की लोक अशी काय तुमच्या की आता ट्रिमर बिमर जे असत ते सगळे नाही होते, एकदम अशी मोठमोठी सलॉन पार्लर पार्लर असला काही नाही होता. त्याच्यामुळे घरात हे सगळे गोष्टी होत, घराकडे न्हावी येऊन तो केस कापी, आणि श्रावणात लाईट कमी सगळा कमी असल्यामुळे काहीतरी जो केस कापणारो असत एका म्हणजे कापून घेणारो असत एका काहीतरी इजा होऊ नये, परत ते केस घरातलंच घरातच कापले जायत. जमीन चिकचिकेत असा ते चिकट जमीन त्याच्यात ते केस चिकटत किंवा ते केस घरात जेवणात येऊ नये, ह्या सगळ्या गोष्टीमुळे केस श्रावणाच्या वेळात केस कापू नये, बाकीच्या वेळात केस कापायचे असं आता ती सल्ला दिली प्रथा, जी आता पुढे चालली की देवाक वाईट वाटतं श्रावणात केस कापले तर म्हणून श्रावणात केस कापू नये, तर हे श्रावणात केस ह्याच्यासाठी नाही कापणार. अजून काय असा तुमचा रवला? नॉनव्हेज झाला, केसांचा झाला, माशांचा झाला, दारूचा झाला. आणखी एक गोष्ट श्रावणात पाळूची असता, म्हणजे आता माका माहित नाही फॅमिली बघता व्हिडिओ, पण मी सांगते की ह्या काळात ब्रह्मचर्य सुद्धा पाळूचा असतं, कारण हे सगळ्या गोष्टी मी जुन्या लोकांकडून ऐकलेले ते सांगते. कारण बायका जे असतात ना ते ह्या काळात उपास तपास करीत असतात. श्रावणात भरपूर आपले सण येतात कारण श्रावण ह्यो एक पवित्र महिनो आपल्या हिंदूच्या ह्याच्यातलो मानलो जातं, आणि सगळे सण बीण असतात त्यांच्यामुळे ह्या उपास तपासात गर्भधारणा जर एखाद्या स्त्रीची झाली तर तिका ते सगळे उपास तपास आणि त्या सगळं जमणार नाही, ती तेवढी स्ट्रॉंग नसतात, त्याच्यामुळे ब्रह्मचर्य सुद्धा पाळूचा असतात. त्याच्यामुळे दुसऱ्या सांगताना की बाबा नॉनव्हेज खाणे नाही म्हणजे देव माझ्या प्रसंग असं काय नाही, बरेच गोष्टी असतात जे पाळूचे असतात, बरेच गोष्टी असतात जे काही शास्त्रीय कारण असत. त्याच्यामुळे तुमच्यावर असं की तुमका काय करूचं असं. आणि माझ्या मते म्हणजे मी ज्या फॉलो करते आयुष्यात, मी माझ्या आयुष्यातली 2 वर्ष फुकट घालवले प्रेमाच्या पाठी, त्याच्यानंतर मी खूप काय काय शिकले की आयुष्य कसा जगावया. त्याच्यामुळे मी सांगते की देह देवाचे मंदिर, आत्मा हाच परमेश्वर. बरोबर बोलले मग. त्याच्यामुळे आपल्या आत्म्याक जा वाटतं आता करा तर खावा, तुमका तुम्ही स्वतः सुखी ठेवा. दुसऱ्या दिवशी काय माहिती, आजकाल सगळं असं असं की दुसरो दिवस उजाडात काय नाही ताय सांगा केला नाही, आज मी असे उद्या असा नसा माका माहित नाही. त्याच्यामुळे इल्लेलो दिवस आपणाक जा वाटतं म्हणजे वाईट नाही कोणाचं करायचं, आपणाक जा चांगला वाटतं आपल्यासाठी जा चांगला असा तर करा. माका तर रात्री 12-12, 1-1 वाजता आईस्क्रीम खायचं वाटलं ना मुंबईत, गाडी काढते जाऊन मी आईस्क्रीम खाऊन येते, माहित नाही कारण माझ्या मी माका असंच वाटतं उद्या सकाळी माका काय झालं तर आईस्क्रीम खाऊचा रवताला माझा, त्याच्यामुळे जाऊया असा करून मी त्या खाते. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा आणि जे पालक किंवा जे मोठे लोक माझे व्हिडिओ बघतात, मोठे लोक म्हणजे वयान मोठे लोक, त्यांना मी सांगते पोरांसाठी साठवू नकास, तुमच्यासाठी करा. मी माझ्या आई बाबांकडे त्याच सांगते, शिकतली पोरं आपोआप शिकतली, तुम्ही त्यांच्यासाठी साठवून ठेवू नका, तुम्ही तुमचा काहीतरी करा, तुम्ही मजा करा, तुम्ही खावा पिवा फिरा, तुमचं आयुष्य असा, तुम्ही आमच्यासाठी इतके काढला तर कष्ट आता बस झाले, आता तुम्ही तुमची मजा करा ना, तुम्ही आमच्यासाठी साठवू नका. त्याच्यामुळे ह्यो जो श्रावणाचा विषय होतो त्याच्याबद्दल मला इतक्याच सांगायचा होता. आजच्या या गजालीत इतक्याच, आवाज थोडं फरफरा होतो मग म्हणजे ह्यो माईक घेतलेले काय उपयोग, 7-8 हजार रुपये घेतलेले आता तो ह्याच्या अंगडा चालणार नाही, त्याच्यामुळे तर फरफरा होतो. तर मी ह्या सगळ्या जा असं आता मी चेक करतोय माझाच की आता मला कॅमेरा समोर खायचो माईक लागतो, आणि तो माईक असा 40-1 हजाराचो आणि माझ्याकडे आता पैसे नाही असत, त्याच्यामुळे ती इन्व्हेस्टमेंट मी हळूहळू करेन. मी ट्राय करते की आता नॉर्मल म्हणजे शिकतंय कॅमेरा पण शिकतंय आणि कसा काय करूचा आता आपण बघते. त्याच्यामुळे ह्या कॅमेऱ्यातून बोलवते म्हणून तो सुरुवातीचा आवाज थोडा खराब येतो. अशी आमका प्रगती करण्यासाठी तुम्ही साथ देवा, आणि तुम्ही मला सांगा की मला काय काय बदल करू येत म्हणून, म्हणजे तुम्ही जर चांगले चांगले सजेशन्स दिला तर त्या दृष्टिकोनातून मी चलाक शकते. तर अशाच प्रकारे ह्या व्हिडिओच्या शेवटी मला तुमका या सांगायचं असा की आपल्या कोकणातल्या लोकांनी मिळून एक मस्त गणपतीचा गाणा बनवला आणि त्या गणपतीचं गाणं त्यांनी युट्यूबवरती टाकला, त्यांना सुद्धा तुमच्या प्रतिसादाची गरज असा. तुम्ही सगळ्यांनी त्यांना जर प्रेम दिलात आणि तुम्ही सगळ्यांनी तुमचे जे अभिप्राय असतात ते त्यांना सांगितलं तर ते पण पुढे आयुष्यात प्रगती करू शकतात. कारण प्रगती ही एकावरतीच होणार नाही, तुम्ही जेव्हा सांगतालाच आमका तेव्हाच आमची प्रगती होतं जी मी करते की अंकिता व्हिडिओची क्लॅरिटी अशी कर, अंकिता ह्या करता, अंकिता आपला आपला करता तुमच्यामुळे, तर त्यांनाही तुमचं सपोर्ट गरजेचं असा. त्याच्यामुळे त्याच्या आधी मी तुमका एक सांगते की त्या गाण्याचा ज्यांनी म्हटला जय आजगावकर, ते डॉक्टर जय आजगावकरांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं असं, त्या पहिला तुम्ही ऐकून घ्या. नमस्कार सर्वांना, मी डॉक्टर जय आजगावकर. गेल्या 2 वर्षांमध्ये कोविडच्या महामारीमुळे आपल्या सर्वांचं जीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. या कोविडच्या काळात मी कोकणातल्या गणपतीला खूप मिस केलं. मी सावंतवाडीतील आजगावचा आणि माझी आई कुडाळजवळच्या तेंडोली गावाची.
गणपतीला दरवर्षी आम्ही गावी जायचो. कुडाळच्या रंगीबेरंगी झालेल्या मार्केटमध्ये शॉपिंगला जायचं, गणपतीचा माटव लावायचा, अथर्वशीर्षाची पारायणं करायची, भजन आणि भक्तिगीतांचे कार्यक्रम करायचे आणि ऋषीची भाजी खायची. या सगळ्या गोष्टी आम्ही करायचो. कसे दिवस जायचे ते कळायचंच नाही. आणि मग विसर्जनाची छोटीशी मिरवणूक काढायची आणि ढोल ताशांच्या गजरात नदीच्या किनारी बाप्पाला निरोप द्यायचा. तेव्हा मात्र डोळे भरून यायचे. एकीकडे हे सगळं मिस करत होतो आणि दुसरीकडे मात्र रुग्णांचे कोविडमुळे हाल हाल होत होते. पण हो, डॉक्टरांच्या खडतर प्रयत्नांसोबत रुग्णांची बाप्पावरील श्रद्धा ही सुद्धा एका जादुई औषधासारखी काम करत होती. आणि म्हणूनच मी गणपती बाप्पाच्या स्तुतीचं गीत मी त्याच्या चरणी अर्पण करत आहे. मी बाप्पाच्या चरणी ही प्रार्थना करतो की आमका सर्वांका सुखी ठेव आणि तुझं प्रेम आणि तुझो आशीर्वाद कायम असू दे. आमचं गणपतीचं हे गाणं तुमका आवडलं तर कॉमेंट्स करून आमका नक्की कळवा. धन्यवाद. त्यांनी जर आता तुमकां सांगितलं त्यांच्या गाण्यासाठी तुम्ही सगळ्यांची साथ गरजेची असा तर त्या गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही त्यांचं गाणं नक्की बघा. गाणं मी सुद्धा ऐकलंय, माका सुद्धा हा गाणं खूप आवडला, गाण्याचे बोल आवडले. माका पण वाटलं की ह्या गोष्टींमध्ये बरेच काय काय बदल करूची गरज असा, सिनेमॅटिक थोडे शॉर्ट्स हवेत वगैरे. पण हे सगळ्या गोष्टींमध्ये बजेटचा पण इश्यू येतो आणि बजेट म्हणजे आपण इन्व्हेस्ट तेव्हाच करतो जेव्हा आपल्याला कळतं की लोकांना ही गोष्ट आवडता. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा जोपर्यंत त्या गाणं ऐकणार नाही आणि त्यांना सांगणार नाही, तुमचा अभिप्राय देणार नाही, तोपर्यंत ते पण आयुष्यात पुढे पुढे काय काय करू शकणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा अभिप्राय त्यांना नक्की कळवा, त्या गाणं नक्की ऐका. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले. जशी मी ही कॅमेराची इन्व्हेस्टमेंट तुम्ही माका अभिप्राय दिल्यानंतर केले, जसे लोकां माका सांगले तुझे व्हिडिओ छान असतात, आमका व्हिडिओ आवडतं, तू अजून व्हिडिओ बनव, त्याच्यानंतर जाऊन मी एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट केले आणि आता शिकता पण मी शिकतोय. माझी मी आता बघलात तुम्ही आवाज पहिला फरफरा होतो, आता कसं ऍडजस्ट केले, तर मी माझं शिक्षण घेतोय ह्याच्या बाबतीत. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा त्यांना सपोर्ट करा, त्यांचं आता गाणं ऐका आणि त्यांना तुमचा अभिप्राय नक्की द्या. आजच्या गजलीत इतक्याच. आपण भेटाया पुढच्या शुक्रवारी. ह्या शुक्रवारी मी गजली पोस्ट करू नये त्याच्यासाठी सॉरी, पण ह्या शुक्रवारी येत्या शुक्रवारी आपण टाइम मार भेटाया. बाय बाय.